पुनर्वसन प्राधिकरण पुणे कार्यालयाने प्रस्तावित केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस नियमावली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 37 च एक ख अन्वयेश राज्य शासनाकडून मिळालेल्या मान्यतेबाबत शुक्रवार म्हणजे हा निर्णय झाला। आता हे प्रारूप आम्ही प्रसिद्ध करतो आहे, म्हणजे आमचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवडचे प्रमुख हे निंबाळकर ते प्रसिद्ध करतील आणि ते प्रसिद्ध तुम्हाला प्रेस नोट पण ते मिळेल। ते झाल्यानंतर कुणाच्या काही हरकती वगैरे त्या सगळ्या हरकती वेगवेगळे जण देतील आणि मग त्या हरकतीचा विचार करून त्याच्यानंतर अंतिम निर्णय होईल। पण बरेच दिवस खूपदा लोकप्रतिनिधी सांगायचे, इतर लोक सांगायचे की हे लवकर करा लवकर करा, पण ह्याला बरेच विलंब लागला। पण एका दृष्टीने आता हे झालं, हे चांगलं झालं। आता पुढची सगळी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची आहे आणि ते म्हणालेत की दादा मी प्रारूप वगैरे कुणाच्या हरकती आल्यानंतर त्याच्या सगळ्या प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे त्या ठिकाणी पाठवतील। हा झाला एक महत्त्वाचा निर्णय। शासनाचं आता इथं कशा खूप दिवसापासून हा प्रलंबित विषय आपल्या सर्वांना माहिती आहे। दादांच्या प्रयत्नामुळे आणि मार्गदर्शनामुळे आमचं मान्यता मिळाली आहे। त्याच्यात मुख्यमंत्री सगळ्यांनी जितेंद्र आव्हाडजी हे मुख्यमंत्री महोदय सगळ्यांनीच त्याच्यात मदत केली आणि त्याच्यामुळे ते झालं। पण एक बरेच वर्षाचा प्रश्न सुटला, ती एक चांगली बाबत। दुसरं तुम्ही तो प्रश्न विचारालच, शाळा सुरू करण्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी काल त्यांच्यासमोर फाईल आली होती। मागं नेहमी ते म्हणायचे की ह्याबद्दल टास्क फोर्सशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ। त्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली, त्यांनी इतर पण सगळ्यांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर सोमवारी 4 तारखेपासून शाळा सुरू करण्याच्याबद्दलचा निर्णय। पण ती शाळा सुरू करत असताना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनी दोन्ही पण व्हॅक्सिन घेतलेले असले पाहिजेत अशा प्रकारचं बंधन काही नियमावली शिक्षण विभागाने ठरवलेली आहे, त्या नियमावलीचं पालन करायचं। पण बरेच दिवस पालकांचं पण म्हणणं होतं, आम्हालाही अस्वस्थ वाटत होतं की बाबा ह्या पिढीचं किती काळ नुकसान करायचं। ऑनलाईन जरी पेपर हे घेतलं शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला खूप मर्यादा यायच्या। शेवटी ते शाळेतलं वातावरण, तिथं मुलांनी ते सगळ्यांनी एकत्र बसायचं, ते जे असतं तो आपण पण सगळ्यांनी तो शाळेच्यामध्ये शालेय जीवनामध्ये तो अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ती सुरुवात झालेली करायचा निर्णय झालेला आहे। आज आम्ही आढावा घेत असताना सध्या तरी पुणे जिल्हा आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडची परिस्थिती बरी आहे, तरी देखील काही महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये पुढच्या 1 तारखेला की काय आता पुढच्या बाबतीमध्ये नियमामध्ये शिथिलता द्यायची याबद्दलचा निर्णय आम्ही सगळेच खासदार आमदार आणि आमचे अधिकारी सगळे मिळून त्या ठिकाणी घेणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना स्विमिंग पूलच्याबद्दल जे खेळाडू आहेत त्यांना आपण परवानगी दिली होती, परंतु आता आपण ज्यांना नागरिक असतील आणि दोन्ही व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर त्यालाही परवानगी पी पिंपी चिंचवड कृष्णप्रकाशजी आणि देशमुख SP यांना सर्वांना सांगितलेलं आहे की मास्क मात्र ग्रामीण भाग असू शहरी भाग असू सगळ्यांनी वापरलंच पाहिजे, त्याच्यामध्ये मात्र अजिबात कॉम्प्रमाइज केलं जाणार नाही। हे कमी होत असताना ते पुन्हा वाढू नये, ते सतत आपल्या कंट्रोलमध्ये राहावं, हे संपून जावं त्याकरता नितांत मास्क वापरणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारच्या सूचना आज पोलीस ऑफिसर्सला वरिष्ठांना देण्यात आलेल्या आहे। एक चांगली बाब आहे, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा 1 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केलेला आहे। पहिलं व्हॅक्सिन पहिली लस तो 1 कोटीचा डोसचा टप्पा पूर्ण झालेला आहे। मागील आठवड्यामध्ये मधल्या काळात मीटिंग घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की ब्लडची नितांत गरज आहे। अनेक डॉक्टर म्हणायचे, अनेक हॉस्पिटलमधनं निरोप यायचे, शॉर्टेज आहे। तर आम्ही ठरवलं की
राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली जातात, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आपण सगळ्या अधिकाऱ्यांना जे जे आपल्या कंपन्याज आहेत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्री असणारे त्यांना आणि इतर पण सहकाऱ्यांना आव्हान करू, पण त्याच्यात सर्वांनी पोलिसांनी पण चांगली मदत केली, कलेक्टर असतील बाकीचे सगळे विभागीय आयुक्त सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली, त्याच्यामुळं मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 1440 बॅग रक्त संकलन आपण त्या ठिकाणी करू शकलो. जिल्ह्यामध्ये 83% नागरिकांना पहिला डोस आणि 44% नागरिकांना दुसरा डोस ते ठीक आपण दिलेला आहे. एकच आहे, आता एक प्रश्न यायला लागलेला आहे की पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसाशिवाय घेता येत नाही, ते पोर्टल ओपनच होत नाही. तर आम्ही आता मुंबईत ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा आढावा घेत असतो त्यावेळेस केंद्रालाही विनंती करणार आहे की ती 84 दिवसाची गॅप ती कमी करा. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल सुरुवातीला आपण पोलीस आणि पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स किंवा आमचा गव्हर्नमेंटचा स्टाफ जो करोनाच्या संदर्भामध्ये फील्डवर जाऊन काम करत होता त्यांना लसीकरण दिलं, पण दुसरी लस आपण 28व्या दिवशी दिली, परंतु नंतर आपल्याला दुसरी लस अवेलेबल होईना म्हणून केंद्र सरकारने तो 28 दिवसाचा कार्यकाळ हा 84 दिवसावर नेला. आता मात्र काही काही जिल्ह्यामध्ये लस पाठवली जाते परंतु तेवढ्या संख्येने नागरिक येत नाही. पुण्यात मात्र तसं घडत नाही आहे. पुण्यात याही महिन्यामध्ये आजपर्यंत करोनाच्या नंतर लस मार्केटमध्ये आल्यानंतर महिन्याला जेवढे लसीकरण केलं त्याच्यापेक्षा सर्वात जास्त लसीकरण पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड ह्या सप्टेंबरमध्ये करेल अशा पद्धतीने, कारण आत्ताच कालच्या दोन दिवसातच गेल्या महिन्यातली सरासरी आपण गाठलेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या 8 दिवसामध्ये आणखीन त्याच्यामध्ये भर पडणार आहे. हे पण एक चांगली बाब आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णसंख्या देखील 6986 खाली आलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनचे पण आम्ही पूर्वतयारी जी आढावा घेत असतो दर आठवड्याला तर ती आम्ही व्यवस्थितपणे साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरचे बेड वगैरे आणि ऑक्सिजन साठवण्याच्याकरता तिथली व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये केल्या आहेत, दोन्ही शहरामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत. ही एक चांगली बाब झालेली आहे. वाढलेल्या लसीकरणामुळं बाधित रुग्ण आणि मृत्यूसंख्येमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. ज्यावेळेस आमचे विभागीय आयुक्त आम्हाला सगळ्यांना प्रेझेंटेशन देत असतात, दाखवत असतात, त्यावेळेस ती गोष्ट प्रकर्षाने सगळ्यांच्या लक्षात आली. आणि आज बहुतेकांनी म्हणजे खासदार असतील गिरीश बापटजी किंवा वंदना चव्हाण या सगळ्यांनी, नीलमताई गोरे आणि इतर आमदारांनी पण सगळ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. हे असंच सगळ्यांच्या मदतीमुळे टिकावं. आपण पण मीडियाला माझी विनंती आहे की मास्कच्याबद्दल आपण पण आपल्या परीनं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियानी लोकांना थोडंसं जागृत करण्याचं काम केलं तर मी आपला मनापासून आभारी राहील, ते आपण करावं. 4 ऑक्टोबर नाही, आम्ही मधल्या काळात हे आम्ही आधीच करून घेतलं होतं, कारण आम्ही ठरवलेलं होतं की 2 ऑक्टोबरच्या आधी म्हणजे जी आमची बैठक असते त्यावेळेस आढावा घ्यायचा, परंतु तो आढावा घेत असताना अजून 18 आतल्या वयातल्या मुलांना किंवा व्यक्तींचा आपण लसीकरण करत नाही, पण आता 12 ते 18 करता काही चर्चा चाललेली, अजून तशा प्रकारच्या डायरेक्शन मिळालेली नाही आहे. ते मिळाल्यानंतर मग 12 ते 18 वयोगटातल्या मुलांना मुलींना पण आपण लसीकरण करणार आहोत, पण तो डोस किती द्यायचा, जसं आत्ताचे ते बॉटल असते त्याच्यात 10 लोकांना कव्हर केलं जातं, 10 ना, तर त्याच्यात कदाचित तो लो जरा एखादी गोळी कशी आपण मेजर व्यक्तीला म्हणजे मोठ्या व्यक्तीला एक देतो
आणि कधी कधी डॉक्टर म्हणतात आता हे 12 आत आहे 18 आत आहे तर ह्यांना अर्धीच गोळी चालेल असंही होतं. तसं कदा नाही, ग्रामीण भागामध्ये सगळीकडं शाळा त्या ठिकाणी सुरू होणार आहे, पहिलीपासून होणार आहे. त्याच्याबद्दलचं शालेय विभाग तशा ऑर्डर्स त्या ठिकाणी काढेल. स्वतः मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची मीटिंग पण झाली, फाईलवर ते सही पण झाली आणि टास्क फोर्सनी पण त्याला संमती दिलेली आहे. शाळा सुरू झाल्या गव्हर्नमेंटचं चालतं, तसं प्रायव्हेट पण लसीकरण मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. काही काळजी करू नका, काही वाद होणार नाही. समन्वयाने मुख्यमंत्री आम्ही सगळे त्याच्यातनं मार्ग काढू. काही काळजी करू नका. माझी बातमी हेडलाईन म्हणून चालवा. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाला, तुम्हाला पण कोर्टात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, त्यांना जायचं असेल. त्यांनी सांगितलं मी गेलो की त्याला राजकीय रंग येईल, तर जनतेने जावं. कुणी जायचं पियाल तर करायचा, कुणालाही अधिकार आहे. त्याबद्दल तुम्हाला बुधवारी पक्की माहिती मिळेल. बुधवारी कॅबिनेटच्या दिवशी असेल, नाही तर नेमकी कॅबिनेट बुधवारी होऊ नये. सरकार याने थापा मारल्या, बुधवारी तर झालंच नाही. पुढची येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी तुम्हाला त्याबद्दलची पक्की माहिती मिळेल. यस, उसके बारे में 1 अक्टूबर को हम डिसीजन लेने वाले हैं. आज का प्रेजेंटेशन हुआ, अभी तो सब लेवल पे है. लेकिन पिछले दफ़ा गणेश विसर्जन होने के बाद पॉजिटिव की बहुत बढ़ोतरी हुई, इसीलिए हम थोड़ा सा आज भी हमने सबने चर्चा की. लेकिन सबका एक ही कहना था कि हम नेक्स्ट फ्राइडे को 1 तारीख को डिसीजन लेंगे, तब मैं बताऊंगा कि क्या एग्जैक्ट होने वाला है. लेकिन मास्क तो अहो तुम्हालाच माहिती आहे की काही काही सहकाऱ्यांनी आमच्यातल्या मित्रपक्षांनी काही वेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे, त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर केलेलं आहे. शेवटी आमच्या 3 पक्षाचं हे सरकार आहे. त्यावेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये एक त्याच्यामध्ये समन्वय साधून काही सर्वमान्य तोडगा काढावा लागतो. तर नाही, मी कधी जाहीर केलं? मी ह्याला नगरपालिका, नगर परिषदा, अब कड ह्याला सगळ्याला 2च आहे. हां, असेल असेल असं, म्हणजे असं जरा हवेतच बोललो होतो. मी सांगितलं ना, आम्ही सगळे मिळून जे ठरवू त्याबद्दल मी आग्रही. नाही तर पुन्हा नाना पटोले असे म्हणले, अजित पवार असे म्हणले. ठीक आहे, निवडणूक आयोग त्यांच्या परीनं काम करणार. आम्ही सर्व पक्षीयांची मीटिंग घेतल्यानंतर आम्ही त्यामध्ये मागच्या कॅबिनेटला ग्रामविकास खातं, नगरविकास खातं ह्या संदर्भात चर्चा केली. त्याच्यामध्ये आम्ही अध्यादेश काढला. त्या अध्यादेशावर स्वतः राज्यपाल महोदयांनी ताबडतोब स्वाक्षरी केली आणि आमचा प्रयत्न चाललेला आहे. बघू, शेवटी ती स्वायत्तता त्यांना दिलेली आहे. स्वायत्त ज्यांना मिळते ज्या संस्थेला, त्यांना त्यांचा त्यांचा अधिकार वापरण्याचं पूर्णपणे मुभा असती. बाकीच्या सगळीकडे मिळेल. फक्त जे ठराविक जिल्हे आहेत की जे आदिवासी बहुल आहेत किंवा काही जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्टची संख्या जास्त आहे, तिथं त्यांचं असणारं आरक्षण हे वाढवलं जातं.
जसं पालघर आणि उदाहरणार्थ नंदुरबारला 100% जवळपास आदिवासीचंच आरक्षण त्या ठिकाणी बसतं ही फॅक्ट आहे. आणि मग ती भर दुसरीकडनं भरून काढण्याच्याबद्दल मागच्या कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झालेली होती, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी मीडियाला सांगितलेलं आहे. तिथं संपूर्ण ओबीसींवरच्या ज्या जागा कमी झाल्या त्याच्यात पूर्णपणे काही भरपाई मिळू शकली नाही, परंतु काही टक्के भरपाई ही मिळाली हे सगळ्यांनी मान्य केलं आणि त्या प्रकारचा निर्णय आपण घेतलेला. ह्याच्यात अडचण एकच आहे, केंद्र सरकारने जे ॲफिडेव्हिट दिलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये केंद्राने तर सरळ सांगितलं की आम्ही अशा प्रकारे जनगणना करू शकत नाही वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा तिथं तर त्यांनी तशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याकडं 2011 जनगणना झालेली आहे ते सगळं रेकॉर्ड आहे, पण तेही ते देत नाही. तोही प्रयत्न मागचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं होतं, त्यांनाही त्यांनी पण केला, त्यांनाही दिलं नाही, आम्ही पण केला, आम्हालाही दिलं नाही. आम्ही थोडंसं माहिती घेतली किंवा हे का दिलं जात नाही, तर काही जणांचं म्हणणं आहे त्याच्यात काही लाख चुका आहेत, काही लाख चुका आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मराठा चांभार, आता मराठा चांभार म्हणल्यानंतर मराठा धारायचं का चांभार, म्हणजे मराठा चर्मकार, सॉरी मला माफ करा, मराठा चर्मकार, अशा काही काही गोष्टी घडलेल्या आहेत. मी उदाहरणाखातर ते सांगितलं. असं देशामध्ये तुम्हालाही माहिती आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाती पोटजाती आहेत आणि त्यामुळं प्रश्न निर्माण झालेला, पण त्यांनी आता क्लिअर सांगून टाकलं आणि त्या बाहेर आता आलेलं आहे त्यांनी दिलेला ॲफिडेव्हिट काय आहे ते. नाही काही घडणार नाही, पहिल्या दिवशी जे घडायला नको होतं ते घडलं. त्याच्यामध्ये उद्या तुम्हालाही कुठं जाऊन काही पाहणी करायची असेल तर जावा, तुमच्या नियमाच्या कायद्याच्या बंधनामध्ये राहून त्या ठिकाणी पाहणी करा. काल झालीच ना, काल कुणी काही केलं का, काल कुणी काही केलं का, मला कुणाला आव्हानच द्यायचं नाही. मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला ते तसले प्रश्नही विचारू नका, मला विकासाच्या बद्दल विचारा. आज पण गडकरी दोन्ही कार्यक्रमामध्ये तेही विकासाचं बोलले, मी विकासाचं बोललो, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांची वेळ गडकरी साहेब वेळ देतील ती वेळ आम्ही मुख्यमंत्री मी अशोकराव चव्हाण साहेब आमचे अधिकारी त्यांचे अधिकारी सगळे एकत्रपणे बसून आणखीन महाराष्ट्रातली वाहतुकीचे बद्दल चांगल्या प्रकारची सुविधा कशी देता येतील. आणखीन नॅशनल हायवे आज तर त्यांनी नवा आपला मुंबई म्हणजे पुण्यापासून बेंगलोरपर्यंतचा हायवे ह्याचाही त्यांनी जाहीर केलं. अशा प्रकारे पालखी मार्गाला ते म्हणले की अजित आता एकदा भूमिपूजन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचं करू, संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचं करू, कदाचित एकाच दिवशी आम्ही करू, एकदा सासवडला करू आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं काय म्हणाले तुम्ही ठरवा, पण बारामतीमध्ये वगैरे करू, म्हणजे तिकडचं पण एक दोन्ही भूमिपूजनं होतील. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या रेव्हेन्यू विभागांनी जवळपास जमीन ताब्यामध्ये घेण्याचा कार्यक्रम मोठा हातामध्ये घेतलेला आहे, तेही काम चाललेलं आहे. ह्या गोष्टी विचारा, ह्याला उत्तरं द्यायला आपण तयार. अरे कुणी दुनियामा बरेच जण नाव घेतात, मग नाव माझं घेतलं तर काय मी प्रत्येकाला उत्तर द्यायला काय मोकळा आहे काय? अरे पुण्यात काय काटेवाडीमध्ये येऊन जरी सांगितलं तरी मला काही त्यांना उत्तर द्यायचं कारण नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करेन. काय रे हो का, तुम्ही ना तुम्हाला पत्रकारांना त्याच्याशिवाय दुसऱ्या ह्याच्यात रस नाही. तुम्ही जरा तुमचं व्हिजन की कसं काय बातमी लावली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले प्रगती होईल काय होईल, अहो त्यांनी जरी केलेलं असलं तर एक मिनिट, एखाद्यानी वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं ते तर तुमच्या हातात आहे, ते तर तुमच्या हातात आहे, एक मिनिट, ते तुमच्या हातात आहे. आपण पण जर ठरवलं आणि त्यांना कळलं राव आपण असं वक्तव्य केलं तर कुणी बातमीच लावत नाही तर ते वक्तव्य करायचे बंद करतील, साधं सरळ गणित आहे. मला काही
मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्या वाक्ययुद्धामध्ये अजित पवार कधी सहभागी होत नाही. तुम्ही नाही, मला नाही ते आवडत. मी आपल्या विकासाच्या संदर्भातलं बोलत असतो आणि आम्ही माझ्या परीनं जेवढं काम करता येईल मीटिंग घेत असतो, आढावा घेत असतो, चालू आहे ना. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये स्वतः जिल्हाधिकारी, महसूल विभाग सगळ्यांनी लक्ष घातलं आहे, ते चालू आहे. काही काही ठिकाणी थोडा विरोध आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की कुठलंही एखादं काम करताना काही प्रमाणात विरोध राहतो. सुरुवातीला मी त्याच्याकरता अलीकडं उदाहरण देतो, समृद्धी महामार्गाच्याबद्दल केवढी मोठी आंदोलन काय काय चाललेलं होतं. पण ज्यावेळेस सगळी बोजणी झाली, कामाच्या निमित्तानं जमीन ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात झाली, बहुतेक सगळ्यांनी सहकार्य केलं. काही जण विरोध करतात त्यांना तिथं सबवे पाहिजे असतो, काही जण विरोध करतात त्यांना तिथं आरयूबी म्हणजे खालनं आरयूबी पाहिजे असतो. आम्ही काय एकदा सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की लगेच सुरू करणार. मला त्याचे गडकरी साहेबांनी आज मला सांगितलं की अजित तुम्ही जर महाराष्ट्र सरकारने तो रिंग रोडची जमीन ताब्यामध्ये घेऊन आमच्याकडे दिला तर मी तो रिंग रोड करायला तयार आहे. आता हा प्रश्न धोरणात्मक आहे, कारण कॅबिनेटने मागे निर्णय घेतला, इन्फ्राचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय झाला. मी आता त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना माझं मत काय ते सांगणार आहे, त्याच्यावर मग मुख्यमंत्री काय जो ठरवतील तो अंतिम निर्णय होईल. शंभर टक्के मी बापटांच्या म्हणण्याशी सहमत आहे. अशा प्रकारचे फ्लेक्स लावून शहरामध्ये बकालपणा आणण्याचा अधिकार रुलिंग पार्टीलाही नाही, अपोजिशन पार्टीलाही नाही, कुणालाच नाही. शेवटी आपल्या सर्वांचं शहर आहे आणि ज्या ठिकाणी ॲथोराइज बोर्ड तुम्हाला लावता येतात, काही जागा असतातच ना ज्या ज्याला मान्यता दिलेली असते त्या ठिकाणी लावाव्यात. पण कार्यक्रम म्हणजे ते गडकरी साहेबांना पण फार काही बरं वाटलं अशातला भाग नाही, बापट साहेबांना तर अजिबात आवडलं नाही. मलाही त्याच्याबद्दल बोलायचं होतं पण भाषणही बरीच झालेली होती, पुढचाही कार्यक्रम होता, गडकरी साहेबांचे पण विचार ऐकायचे होते, त्याच्यामुळे मी त्याच्या ह्याच्यात गेलो नाही. पण माझ्या तोंडा पुढं आलेलं होतं की गडकरी बापट साहेबांच्या मताशी मी सहमत आहे. सगळ्यांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पण अशा पद्धतीनं बोर्ड लावण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. जे काही नियम केले गेलेले त्या नियमाचं तंतोतंत पालन करून लावले तर हरकत. अरे बाबा, महानगरपालिकेच्या नाही, निवडणुका येतील जातील, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काही करू नये. माझं म्हणणं निवडणुका झाल्यावर देखील कुणी बोर्ड चालू आहे ना. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये स्वतः जिल्हाधिकारी, महसूल विभाग सगळ्यांनी लक्ष घातलं आहे, ते चालू आहे. काही काही ठिकाणी थोडा विरोध आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की कुठलंही एखादं काम करताना काही प्रमाणात विरोध राहतो. सुरुवातीला मी त्याच्याकरता अलीकडं उदाहरण देतो, समृद्धी महामार्गाच्याबद्दल केवढी मोठी आंदोलन काय काय चाललेलं होतं. पण ज्यावेळेस सगळी बोजणी झाली, कामाच्या निमित्तानं जमीन ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात झाली, बहुतेक सगळ्यांनी सहकार्य केलं. काही जण विरोध करतात त्यांना तिथं सबवे पाहिजे असतो, काही जण विरोध करतात त्यांना तिथं आरयूबी म्हणजे खालनं आरयूबी पाहिजे असतो. आम्ही काय एकदा सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की लगेच सुरू करणार. मला त्याचे गडकरी साहेबांनी आज मला सांगितलं की अजित तुम्ही जर महाराष्ट्र सरकारने तो रिंग रोडची जमीन ताब्यामध्ये घेऊन आमच्याकडे दिला तर मी तो रिंग रोड करायला तयार आहे. आता हा प्रश्न धोरणात्मक आहे, कारण कॅबिनेटने मागे निर्णय घेतला, इन्फ्राचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय झाला. मी आता त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना माझं मत काय ते सांगणार आहे, त्याच्यावर मग मुख्यमंत्री काय जो ठरवतील तो अंतिम निर्णय होईल. शंभर टक्के मी बापटांच्या म्हणण्याशी सहमत आहे. अशा प्रकारचे फ्लेक्स लावून शहरामध्ये बकालपणा आणण्याचा अधिकार रुलिंग पार्टीलाही नाही, अपोजिशन पार्टीलाही नाही, कुणालाच नाही. शेवटी आपल्या सर्वांचं शहर आहे आणि ज्या ठिकाणी
ऑथोराइज बोर्ड तुम्हाला लावता येतात, काही जागा असतातच ना ज्या ज्याला मान्यता दिलेली असते त्या ठिकाणी लावाव्यात. पण कार्यक्रम म्हणजे ते गडकरी साहेबांना पण फार काही बरं वाटलं अशातला भाग नाही, बापट साहेबांना तर अजिबात आवडलं नाही. मलाही त्याच्याबद्दल बोलायचं होतं पण भाषणही बरीच झालेली होती, पुढचाही कार्यक्रम होता, गडकरी साहेबांचे पण विचार ऐकायचे होते, त्याच्यामुळे मी त्याच्या ह्याच्यात गेलो नाही. पण माझ्या तोंडा पुढं आलेलं होतं की गडकरी बापट साहेबांच्या मताशी मी सहमत आहे. सगळ्यांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पण अशा पद्धतीनं बोर्ड लावण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. जे काही नियम केले गेलेले त्या नियमाचं तंतोतंत पालन करून लावले तर हरकत. अरे बाबा, महानगरपालिकेच्या नाही, निवडणुका येतील जातील, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काही करू नये. माझं म्हणणं निवडणुका झाल्यावर देखील कुणी बोर्ड नीट ऐकू नये. ती परवा माझ्याकडं टाटाचे देशपांडे ना, देशपांडे आलेले होते, माझ्या इथंच मीटिंग झाली. ते म्हणाले की लवकरच त्यांचा कुठल्या बँकेशी पण टायअप चाललेला आहे, जवळपास तेही होत आलेले, दोन बँका त्यांच्या समोर आहेत, त्याच्या ज्याचा व्याजाचा दर कमी असेल त्यांचं पैसे उचलायचं त्यांचं ठरलेलं आहे. ते म्हणले दादा 8-1 दिवसात तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांची तारीख घेतली जाईल आणि त्याप्रकारे त्याचं भूमिपूजन केलं जाईल. मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल की आपण पुण्यामध्ये जाऊन भूमिपूजन करू, पण ते जर म्हणाले मी राहतो तर VC वरनं, पण मी इथं येऊन भूमिपूजनामध्ये सहभागी होणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनाही आग्रह करणार आहे की मुख्यमंत्री महोदय आपण पण आहोत. प्रयत्न माझा चालला आहे. देशपांडे म्हणले तारीख जाहीर करू नका, झालं की लगेच तुम्हाला फोन करून सांगतो, त्यांचा फोन आला की लगेच तुम्हाला सांगतो. ठीक आहे, करा मग कोणी. ही बातमी माझ्याही कानावर आली, मी राजेश टोपेंशी बोललो. राजेश टोपे की बाबा ह्या बातमीत काय, कधी कधी अशा प्रकारे काही चुका घडू शकतात, परंतु त्या ताबडतोब दुरुस्त करा आणि त्याच्यात परीक्षेच्या वेळेस कुठल्याही विद्यार्थिनीला त्रास होणार नाही ही खबरदारी घ्या, असं स्पष्टपणे मी राजेश टोपेंना सांगितलेलं आहे. आज राजेश काय 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 नाही 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 ऐका, MPSCच्याबद्दल परवा कॅबिनेटला चर्चा झाली, 30 तारखेपर्यंत सगळ्या डिपार्टमेंटची याद्या मागवलेल्या आहेत आणि त्याप्रकारे आपण MPSCला कळवणार आहे की ह्यांच्या आता परीक्षा तुम्ही लावा, त्याप्रकारे लावतील. त्या जागा जवळपास 15,500 का काहीतरी त्या जागा आहेत. आता ह्याच्याबद्दल बराच त्याला काळ गेला असता म्हणून हा पर्याय काढला, कारण आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग ह्याच्या भरती मोठ्या प्रमाणावर आहे, त्याकरता ते MPSCला न देता इकडनं करून घ्यायचं असं ठरलं आणि त्याच्यामुळं ती एजन्सी कुठली आहे ती निवडली. काय नियोजन समितीचं काय नियोजन काय निधी विकतो आहे तो. आता माझ्याकडेच प्लॅनिंग आहे, मी आत्ता कुणाला फोन लावला होता, मी सांगितलं की आत्ता किती टक्के पैसे सोडलेले आहेत ह्यावेळेस बाबा, आमदार निधी, डोंगरी विकास निधी, जिल्ह्याचा DPCचा निधी ह्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे त्या ठिकाणी खर्च करा, कुठंही कुठल्या चुका होऊन देऊ नका अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आणि
तुम्ही जे म्हणता ते माझ्या काही कानावर आलं नाही, परंतु मी मुंबईत गेल्यानंतर त्याची माहिती घेईन. मी भुजबळ साहेबांशी बोलील. आणि कुठले आमदार म्हणाले? सुहास कांदे ह्या जे नाही नाही नांदगावचे येवल्याचे भुजबळ साहेब आहेत बाळा, आणि ते नांदगावचे आमदार आहेत. मी त्यांनाही विचारेल, कारण माझी त्यांची पण चांगली ओळख आहे. कारण माझा नियोजनशी संबंध असल्यामुळं जर काही त्यांची तक्रार असेल तर मी त्याची नोंद घेऊन योग्य ते त्यांना सहकार्य करेन. महाराष्ट्रामध्ये आता त्या रोडच्या करता त्यांनी सांगितलं की तुम्ही नवीन पुणे वासवा, तिथं आपल्याला पाणी तर लागणार. आज ह्या धरणाची अवस्था सगळी काय ती परिस्थिती आपण पाहिलेली. त्यामुळे टाटाच्या धरणाच्या बद्दलची काय भूमिका तिथं फायनल होती त्याच्यावर पिण्याच्या पाण्याचा पूर्णपणे विचार करून ह्याबद्दलचा निर्णय काय घ्यायचा हे आम्ही मंत्रिमंडळामध्ये ठरवू, आणि मग पाऊलं काय उचलायची ते ठरवू. त्याबद्दल आम्ही काही जणांनी म्हणजे मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची काल एक बैठक झाली सह्याद्रीला. मीडियानी पाहिलं पण मीडियाला कळलंच नाही बैठक कशाची होती. तर कारण मी पण काही बोललो नाही, ती दोघंही काही बोलले नाही, पण ती ह्या संदर्भातली बैठक होती. आणि ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याच्यामध्ये आत्ता जो आयोग आहे त्यांना काही सूचना द्यायच्या का, त्यांच्याकडनं काही माहिती त्या ठिकाणी घ्यायची का. कारण मागं गायकवाड कमिशन नेमलेलं होतं, त्यावेळेस त्यांनी काही रॅन्डम पद्धतीनं डाटा गोळा केलेला होता, आणि त्याच्यातून मग नंतर सभागृहांनी एकमताने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला 13%. त्याच्या आधी आम्ही घेतलेला होता 16%, आणि 5% मुस्लिमांना. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. केंद्र सरकारने मधल्या काळामध्ये 50% अट काढली नाही. तिथं अनेक खासदारांनी सांगितलं ती अट काढा, ती अट काढली नाही. पण इकॉनॉमी विकास सेक्शनला 10% आरक्षण दिलं, ती सुप्रीम कोर्टाने ते तसंच ठेवलं. परंतु महाराष्ट्रामध्ये मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण मात्र त्यांनी रद्द त्या ठिकाणी केलं. तर आयोगाच्याकडनं अभ्यासपूर्ण ही माहिती जर मिळाली आम्ही कलेक्ट करू शकलो, कारण त्याच्याकरता पण काही महिने जातील, ती काही लगेच एका दिवसात गोळा होणारी माहिती नाही. तशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय तसं पत्र पाठवण्याच्याबद्दलची प्राथमिक चर्चा आम्हा लोकांची झालेली आहे, आणि ते पाठवल्यानंतर त्याच्याबद्दलचा मग आपल्याला डाटा मिळाला तर पुढच्या गोष्टी थोड्याशा सुलभ होणार.